नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी चौतीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट दिला जाणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस अकरा दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकेन्सी आहे शैक्षणिक तुमचे काय लागणार आहे तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आजची जी वॅकन्सी आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्र ती भाषा विभागामार्फत निघालेली आहे तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे अनुवादक मराठी गट कसाठी निघालेली आहे या ठिकाणी एकूण चार पदांसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे त्यामध्ये सर्वसाधारण पदांचं पदे जी आहेत तीन या ठिकाणी आहे आणि महिलांसाठी या ठिकाणी एक पद या ठिकाणी राखीव आहे त्यानंतर अनुवादक हिंदी गट कसाठी या ठिकाणी एकूण तीन जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन आणि महिलांसाठी एक अशी या ठिकाणी वॅकन्सीज ठेवण्यात आलेल्या आहेत अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून दुपारी दोन वाजल्यापासून ते वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकता वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी एस तेरा या लेवलनुसार रुपये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिले जातील प्लस नियमानुसार भत्ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जातील त्यानंतर हिंदी अनुवादकसाठी तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये प्लस भत्ते या ठिकाणी असेल म्हणजे सेम प्रकार या ठिकाणी दोन्ही पदांसाठी तुम्हाला आहे वयमर्यादा जी आहे या ठिकाणी तुमची एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या ठिकाणी काउंट केली जाईल किमान वयमर्यादा या ठिकाणी एकोणीस वर्षे ठेवण्यात आलेली आहे आणि कमाल वयमर्यादा राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय अति दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी आहे त्याचबरोबर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी देखील या ठिकाणी सेम वयमर्यादा आहे त्यानंतर माजी सैनिकांसाठी तीन वर्षाची सवलत वर्षा या ठिकाणी असेल दिव्य दिव्यांग उमेदवार जे असतील ते पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे मराठी सब्जेक्टमध्ये त्याचबरोबर या ठिकाणी तुमची इंग्रजी आणि कम्युनिकेशन स्किल इंग्लिश या विषयासहित एक वर्ष तुम्ही डिग्री केलेली असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी हिंदी अनुवादकसाठी देखील सेम या ठिकाणी आहे प्रो तुमच्याकडे हिंदी विषय असेल डिग्री या ठिकाणी असणं आवश्यक आहे फीज पेमेंट जे आहे या ठिकाणी अराखीव म्हणजेच प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव रुपये इतके आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे फीस पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे अर्ज देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी करायचा आहे त्यासंदर्भातील वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भातील डिटेलमधील माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर जप पण सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो